पहिला तर तुम्ही महानगरपालिकेची स्वायत्तता मानता का, हा माझा पहिला नंबरचा प्रश्न. दुसरा नंबरचा माझा प्रश्न असा आहे की आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सन्मान्य नगरसेवक नाही आहेत, त्यामुळे आता त्यांचा जो फंड आहे तो होत नाही आहे. त्याचे सगळे अधिकार आता सध्या पालकमंत्र्यांकडे दिलेले आणि त्यांच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी खर्च होत आहे, हे तुम्हाला वाटतंय का योग्य आहे का? मुंबई महानगरपालिकेच्या स्वायत्तेला धरून ते आहे का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तीसरा प्रश्न माझा सगळ्यात महत्वाचा असा आहे की पहिल्यांदा आम्ही बघितलं सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जाऊन कब्जा घेतला महानगरपालिकेच्या ऑफिसचा. नगरसेवक होते ते माजी झाले म्हणून त्यांची ऑफिस बंद केली, पार्टीची सगळी ऑफिस बंद केली आणि आता पालकमंत्र्यांना तुम्ही एका ऑफिसमध्ये कब्जा करण्याचं काम केलंय. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून ह्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे की अशा तऱ्हेने, कारण आजपर्यंत कधीच ही परंपरा राहिली नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये सरकारचा हस्तक्षेपाची एक मर्यादा राहिली, पण दुर्दैवाने आता ते होत आहे, तर तुमचं त्याच्याबद्दल मत काय, असा माझा तिसरा प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय.